नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आज दोन दिवसांच्या भारत भेटीवर आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घनी यांनी आज नवी दिल्लीत भेट घेऊन विविध द्विपक्षीय मुद्द्यांवरती चर्चा केली भारत आणि अफगाणिस्तान या उभय देशांमध्ये तीन सामंजस्य करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या यामध्ये प्रत्यार्पण करार अंतराळ विज्ञान आणि न्यायालयीन प्रकरणं या करारांचा समावेश आहे स्थिर शांततमय आणि विकासाभिमुख अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी भारत कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला भारताकडून अफगाणिस्तानला एक अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका आर्थिक सहकार्य जाहीर करण्यात आल घनी यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदी यांनी एका विशेष मेजवानीचंही आयोजन केलं अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घनी देशातल्या उद्योग समुदायाबरोबरही चर्चा करणार आहेत त्याबरोबर नवी विचारवंतांच्या समूहामध्ये घनी यांचं एक भाषणही होणार आहे एम्ब्रेअर विमान खरेदी प्रकरणातल्या गैरव्यवहारांच्या आरोपांची चौकशी करण्याची सूचना संरक्षण मंत्रालयानं सीबीआयला केली आहे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दोन हजार आठमध्ये ब्राझीलमधल्या एम्ब्रेअर या विमान कंपनीशी डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं तीन विमानांच्या खरेदीचा करार केला पथकानं केला आहे कंत्राट मिळवण्यासाठी या कंपनीनं एका मध्यस्थाची नियुक्ती केली होती या आरोपानंतर या प्रकरणामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचा गैरव्यवहार आढळल्यास त्याची चौकशी संरक्षण मंत्रालयाकडून होऊ शकत नाही म्हणून सीबीआय चौकशी करावी लागेल असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं होतं डीआरडीओनं देखील या ब्राझीलच्या कंपनीकडून या व्यवहारासंदर्भात अहवाल मागवला आहे कावेरीचं पाणी तामिळनाडूला दिल्यावरती उसळलेला हिंसाचार आता आटोक्यात आला बंगळुरुमधली परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सर्वत्र सुरू झाल्यात मात्र तामिळनाडूकडे जाणाऱ्या बसेस अद्यापही बंदच ठेवण्यात आल्यात काल रात्रीपासून मेट्रो रेल्वे सेवा देखील पुन्हा सुरू करण्यात आली आहे राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज एक बैठक घेतली बंगळुरू शहरामध्ये केंद्रीय सुरक्षा दलांची अतिरिक्त पथकं तैनात करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे सोळा पोलीस ठाण्यांमध्ये जारी केलेली संचारबंदी मागे घेण्यात आली आहे आिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती कर्नाटकच्या सरकारी सूत्रांनी दिली आहे दिल्लीसह देशाच्या विविध भागांमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत अशी ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी दिली आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते ज्या राज्यांमध्ये या आजारांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतोय त्या राज्यांमध्ये आतापर्यंत अकरा वेळा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असं म्हणाले औषधं चाचण्यांच्या संच आणि डॉक्टरांची कोणतीही कमतरता नाही मात्र रोग नियंत्रणासाठी लोकांचंही सहकार्य आवश्यक असल्याचं म्हणाले दासांची निर्मिती होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी लोकांनीही घेतली पाहिजे असं नड्डा म्हणाले आज हिंदी दिवस साजरा करण्यात येतोय यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनामध्ये राजभाषा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं हिंदी भाषेच्या क्षेत्रामध्ये विविध मंत्रालय विभाग आणि राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकृत भाषा विभागाकडून हे पुरस्कार दिले जातात या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरन रिजिजू उपस्थित होते चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय प्रजासत्ताकाची अधिकृत भाषा म्हणून हिंदी भाषेचा स्वीकार करण्यात आल्यानं आजचा दिवस हिंदी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो शेतकऱ्यांनी आपला शेतमाल केंद्र सरकारनं सुरू केलेल्या केंद्रांवरती विकावा त्यांना हमीभावानं मोबदला दिला जाईल अशी ग्वाही केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा सचिव हेम पांडे यांनी दिली आहे हेम पांडे यांनी आज अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली अहमदनगर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि तालुका खरेदी विक्री संघ यांच्यामार्फत नुकतीच खरेदी केंद्राद्वारे मुगाची हमीभावानं खरेदी सुरू करण्यात आली आजच्या तिसऱ्या दिवशी दोन हजार क्विंटल मुगाची आवक झाली पांडे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला मुगाच्या खरेदीला काहीसा उशीर झाला असला तरी तूर आणि हरभऱ्याची खरेदी मात्र वेळेतच सुरू केली जाईल असं ते म्हणाले मुगाची देय रक्कम सात दिवसांऐवजी एक ते दोन दिवसात देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली या, के या मागणीचा सहानुभूतीनं विचार केला जाईल असं पांडे म्हणाले नाफेडचे चेअरमन संजीव चड्ढा महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ निलमा केरकट्टा यावेळी उपस्थित होत्या ब्राझीलमध्ये रियोदी जानेरो इथं सुरू असलेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या देवेंद्र झाझरियानं भालाफेकीमध्ये नवा विश्वविक्रम करत सुवर्णपदक पटकावलं आहे त्रेसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव मीटर अंतरावरती भाला फेकून त्यानं स्वतःचाच विक्रम मोडीत काढला याआधी दोन हजार चार मध्ये अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्यानं बासष्ट पूर्णांक पंधरा मीटर अंतरावरती भाला फेकून सुवर्णपदक पटकावलं होतं पॅरा ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्ण पदके मिळवणारा देवेंद्र हा एकमेव भारतीय ॲथलीट आथ, ठरला आहे दोन हजार चारमध्ये त्याला अर्जुन पुरस्कार आणि दोन हजार बारामध्ये पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्रचं अभिनंदन केलं देवेंद्रनं केलेल्या कामगिरीचा साऱ्या देशाला अभिमान आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी त्याचा गौरव केला आहे रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत दोन सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण चार पदकांची कमाई केली आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार